अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी धार्मिक स्थळ असलेले रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातलं महड देवस्थान हे प्रख्यात देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराला 400 वर्षापूर्वीचा पेशवेकालीन पुरातन इतिहास आहे. अष्टविनायकातील सातवा वरद विनायक म्हणून या गणरायाची ओळख आहे. या वरद विनायकाचा हा खास रिपोर्ट पाहूयात. अष्टविनायकातला सातवा गणपती वरद विनायक वरदविनायकाची मूर्ती तलावात सापडलेली. वरदविनायकाला 400 वर्षापूर्वीचा पेशवेकालीन इतिहास. वरदविनायकांचं महड गावात प्राचीन स्थान. महडच्या वरदविनायकाची मूर्ती एका तलावात सापडलेली आहे. या गणेश मूर्तीची महड मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. हे मंदिर पूर्वीकडे तोंड करून असून बाहेरून एखाद्या कौलारू घराप्रमाणे दिसतं. मात्र मंदिराच्या आतील बांधकाम कोरलेल्या दगडाचं आहे. अष्टविनायकांपैकी महाराष्ट्रातील भक्ताचं आराध्य दैवत म्हणजेच श्री वरदविनायकांचं महड इथल्या प्राचीन स्थान असून या ठिकाणी गुत्समद ऋषींनी हजारो वर्ष तपश्चर्या केली आहे. यावेळी श्री गणेशानं दर्शन देऊन त्यांना इच्छित वरदान मागण्यास सांगितलं. तेव्हा त्यांनी श्री गणेशकडून असं वरदान मागितलं की जो कोणी गणेशभक्त महड इथं येईल त्याच्या मनोकामना इच्छा आकांक्षा आपण पूर्ण कराव्यात आणि या ठिकाणी आपलं अस्तित्व असू द्यावं. त्यावेळीपासून महड हे तीर्थक्षेत्र इच्छापूर्ती करणारा श्री वरद विनायक ओळखला जातो. 1690 साली गणपतीची मूळ मूर्ती या तळ्यामध्ये दोंडू पौडकर नावाच्या गणेश भक्तांना दृष्टांत झाला आणि ती मूर्ती कालांतराने इथे बाहेर तुम्ही बघितलं एक दगडी कोनाड आहे त्यात प्राणप्रतिष्ठा केली. पूर्वी जुनं गावदेवीचं मंदिर होतं तिथे काही काळ होते. नंतर पुण्याचे पेशवाईच्या काळात किंवा कल्याणचे सुभेदार बिबलकर यांनी हे मूळ मंदिर बांधलं आणि बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली तेव्हापासून ती मूर्ती या जागेवरती आहे. या गणपतीला 12 महिने लोक येत असतात आणि गणपती सण भाविकाचं अत्यंत जवळचं नातं असतं. देशभरासह महाराष्ट्रातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध चौथा मानाचा गणपती म्हणून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महडच्या श्री वरदविनायक गणपती बाप्पा तर प्राचीन काळा महड तीर्थक्षेत्र गाव भद्रक मडक या नावानं ओळखलं जातं. असा श्री वरदविनायक हा इच्छा आकांक्षाने मनोकामना पूर्ण करणारा गणपती बाप्पा असल्याची आख्यायिका गायली जाते. असं असून सर्व गणेश भक्त श्री वरदविनायक गणपती बाप्पा श्रद्धास्थान असलेल्या या गणपती बाप्पात मोठी श्रद्धा आहे. महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकांपैकी आमच्या महडचा वरदविनायक. वरदविनायक नुसता ना इच्छापूर्ती करणारा वरदविनायक. वरदविनायक महा गणपतीचे वर्षामध्ये दोन उत्सव असतात. एक भाद्रपदी म्हणजे आपल्या भाद्रपदी घरी येणारे गणपती तो आम्ही स्थानिक लेवलला साजरा होतो आणि दुसरा उत्सव असतो तो मागी उत्सव प्रतिपदा ते पंचमी असा 5 दिवस उत्सव चालतो. त्यातील मुख्य दिवस म्हणजे विनायकी चतुर्थी. दुपारी 12:39 बाप्पाचा जन्म होतो. आरती होते आणि ज्या कुठल्या सरीला पुत्र प्राप्ती होत नाही त्या दिवशी तिच्या उटीमध्ये प्रसाद दिला जातो. या ठिकाणी वर्षभर भाविक येत असतात. मनोभावे गणपतीचे दर्शन करतात. बाप्पाला सांगतात. त्यांच्या छोटे मोठे इच्छा पूर्ण होतात. पण सर्वात मोठी कुठली इच्छा असेल तर पुत्र प्राप्तीची. आणि या ठिकाणी येऊन जन्माच्या दिवशी ज्यांनी ज्यांनी प्रसाद घेतलाय त्यांना मुलगा असो किंवा मुलगी असो काही ना काही फल मिळालेलं आहे. पेशवांचे सरदार रामजी महादेव यांनी साधारण 1725 मध्ये हे मंदिर बांधून लोकार्पण केल्याची आख्यायिका गायली जाते. हे मंदिर सध्या बांधणीचं आणि लहानसं असून कौलारू आहे. माघ महिन्याच्या सुरुवातीचे 5 दिवस इथं मोठा उत्सव असतो तर मंदिरात 1892 पासून नंदादीप सतत दैवत आहे. गणपती संप्रदायाचे अद्यवर्तक ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रद्वेष्य आणि गणना त्वा या मंत्राचं प्रवर्तक ऋषी गुत्सम्मत यांनी श्री वरदविनायकांची इथं स्थापना केली आहे. 8 गणपतीपैकी महड असं एक देवस्थान आहे की तिथं 7 गणपतींना हात लावून दर्शन घेता येत नाही. पण हा 8वा गणपती असा आहे की त्याला हात लावून 12 महिने तिला हात लावून दर्शन घेता येते. आणि हे दर्शन एकदम इथे व्यवस्थापन कमिटी इतकी छान आहे की प्रत्येक यात्रेकरूला किंवा दर्शनार्थीला दर्शनाची सोय खूप छान केलेली असते. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्याच्या पाण्यात पडलेली मूर्ती दिसली आणि त्याचप्रमाणे त्या भक्तानं शोध घेतला असता त्याला मूर्ती मिळाली. त्याच मूर्तीचं इथं प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
भाविक भक्तासाठी मंदिर कायम सुरू असणारं एकमेव मंदिर आहे. तसंच सर्व भक्तांना स्वस्त श्री वरद विनायक गणपती बाप्पाची पूजा करता येते. सन 1725 साली पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आलं. कौलारू असं पूर्वाभिमुख मंदिर आहे, त्यामुळे हे मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. धम्मशूल सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.